हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आपल्याला आज पाहायचा आहे डबल लेअरचा फ्लॉवर पॉट. त्यासाठी मी इथे दोन बल्ब यूज करणार आहे. हे पहा, एक स्टोची वाटी दोन बल्ब. इथे मी तीन घेतलेले आहेत, तुम्ही ट्रिपल लेअरचाही बनवू शकता. डेमोसाठी आपण इथे फक्त डबल लेअरचा फ्लॉवर पॉट पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन बल्ब, एक स्टोची वाटी लागणार आहे. स्टोच्या वाटीला मी सुरुवातीलाच लोकर गुंडाळून घेतलेली आहे, तो तीच स्टोची वाटी मी इथे यूज करणार आहे. तुम्ही इथे स्टोच्या वाटीला शक्यतो रेड कलरनी रॅप करून घ्या, गुंडाळून घ्या. इथे आपण मोरपंखी आणि लाल कलर यूज करणार आहोत. स्टोच्या वाटीला थोडासा पोर्शन घ्यायचा लोकरचा आणि वाटीला गुंडाळून घ्यायचा छोटासा. तीन तीन धागे घ्यायचे स्टोच्या वाटीवरती जी गुंडाळले आहेत, त्यातील तीन तीन धागे घ्यायचे आणि त्याच्यावरती एक एक डबल क्रोशा विणून घ्यायचा. या पद्धतीने पहिला राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा. इथे आपल्याला कुठेही वाढवायचं नाही आहे. पहिला राऊंड आहे, त्याच राऊंडवर दुसरा, नंतर तिसरा आणि नंतर आपण चौथा राऊंड विणून घेणार आहोत. सेम याच पद्धतीने एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा, अशा पद्धतीने आपण चार राऊंड विणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा. विणकाम विशेष असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, शिकण्यासाठी, तेही अगदी मोफत फ्रीमध्ये, आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, जेणे काय होईल तर आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल. एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा, अशा पद्धतीने चार राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. इथपर्यंत विणून घ्या. स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. अगदी डीपमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. याच्या आधीही आपण बल्ब कसे विणून घ्यायचे हे तुमच्यासोबत मी याचे तीन चार व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तेही आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. जर तुम्हाला सिंगल एकाच बल्बचा फ्लॉवर पॉट तुम्ही पाहिला नसेल तर तो पहा आपल्या चॅनलवर, तोही व्हिडिओ आहे. इथे आपण दोन बल्बचा फ्लॉवर पॉट विणणार आहोत. हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने हा बल्ब कसा विणून घ्यायचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही जी मोरपंखी लोकर आहे ती क्लिअरमध्ये दिसत नसेल तुम्हाला, पण एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा असंच मी विणलेलं आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा. ज्यांना विणकामध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासोबत आपले व्हिडिओ शेअर करत जा, कमेंट्स करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत, शेअर करत नाहीत, कमेंट्स करत नाहीत आणि हो, चॅनलला सबस्क्राईबही करत नाहीत तुम्ही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एका डबल क्रोशावरती एक डबल क्रोशा अशा पद्धतीने चार राऊंड विणून घ्या. त्यानंतर पुढे कसे विणायचं ते आपण पाहणारच आहोत. Thank you.
चार राउंड विणल्यानंतर आपल्याला कसं विणायचं आहे तर आपल्याला एक एक डबल क्रोशा जो आहे तो स्किप करायचा आहे, एक एक गॅप ठेवायचा आहे आणि नंतर विणायचं आहे. एक डबल क्रोशा स्किप करायचा, नंतर दुसऱ्या डबल क्रोशावरती एक डबल क्रोशा विणायचा. इथून पुढे आपल्याला कमी कमी करत ॲडजस्ट करत विणायचं आहे आणि पूर्ण जो बल्ब आहे तो विणून घ्यायचा आहे. खूप सुंदर असा आपला हा फ्लॉवर पॉट होणार आहे आणि अगदी नवीन डिझाईन आहे. तुम्ही हा फ्लॉवर पॉट तुमच्या आवडीच्या कलरमध्ये बनवा, जसं की गोल्डन आणि रेड याचंही कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं, येलो आणि रेडचंही सुंदर दिसतं, किंवा ग्रीन आणि पिंक, त्याचसोबत गोल्डनसोबत पिंकही छान दिसेल. कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार करा. हे पहा, मी प्रत्येक राऊंडला एक एक डबल क्रोशा आहे तो स्किप करत चाललेले आहे. चौथ्या राऊंड विणून झाला की पाचव्या राऊंडपासून एक एक डबल क्रोशा स्किप करत शेवटीपर्यंत विणत यायचं. त्यानंतर आपल्याला दुसरा बल्ब जो आहे तो पॅक करून घ्यायचा आहे, विणून घ्यायचा आहे. तो अगदी सोप्या पद्धतीने हे पहा, बल्ब जो आहे तो पूर्ण आपला कवर झालेला आहे. आता इथून पुढे कसं विणायचं ते पाहूयात. इथून पुढे आपल्याला एका डबल क्रोशावरती सुरुवातीला एक डबल क्रोशांची लाईन बनवून घ्यायची आणि त्यानंतर एका डबल क्रोशावरती दोन डबल क्रोशा अशा पद्धतीने एक राऊंड आपण विणून घेणार आहोत. हे पहा, याच्यावरती आपल्याला एक आणि दोन, एक आणि दोन, एका डबल क्रोशावरती दोन डबल क्रोशे अशा पद्धतीने हा पहिला राऊंड आपल्याला विणून घ्यायचा आहे. दुसऱ्या राऊंडलाही आपल्याला एका डबल क्रोशावरती
दोन डबल क्रोशे अशा पद्धतीने हा राउंड कंप्लीट विणून घ्यायचा आहे। हे पहा, इथपर्यंत आपलं विणून झालेलं आहे। ऍडजस्ट करून पाहायचं, एक प्रत्येक एक राउंड विणून झाला की हे अशा पद्धतीने व्यवस्थित रीत्या मेजरमेंट घ्यायचं। आपले दोन राउंड विणून झालेत, तिथून पुढे आता या तिसऱ्या राउंडला आपल्याला एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा अशा पद्धतीने तिसरी आणि चौथीही राउंड आपल्याला विणून घ्यायचा आहे। हा चौथा राउंड एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा या पद्धतीने सेम आपण पहिला जो बल्ब आहे तो जसा कव्हर केला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा दुसराही बल्ब कव्हर करून घ्यायचा आहे। वेगळं असं काही नाहीये। दुसऱ्या पार्टमध्ये आपण याच्यावरती फ्लॉवर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। ते अगदी वेगळ्या पद्धतीने आपण याचं फ्लॉवर बनवणार आहोत, ते तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये समजेल। अगदी हटके पद्धतीने आणि एक सुंदर असा फ्लॉवर पॉट आपण इथे तयार करत आहोत। खूप सुंदर दिसते ही डिझाईन, सो एकदा नक्की ट्राय करून पहा। हे जे आपण एका बल्ब वरती दुसरा बल्ब विणत आहोत ते नंतर पुढे हलू नये, हा फ्लॉवर पॉट खराब होऊ नये, त्यासाठी आपण कशी ॲडजस्ट करायची ते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। समजा जर आपण जे फ्लॉवर बनवलेलं आहे त्याचं जर जास्त ओझं झालं आणि हा बल्ब जर वरचा जो आहे तो वाकडा झाला तिरका झाला तो होऊ नये, त्यासाठी आपल्याला कशी ॲडजस्ट करायची आहे ते आपण पुढे पाहूयातच। इथून पुढे एक एक डबल क्रोशा स्किप कर शेवटीपर्यंत, व्यवस्थितरित्या विणून घ्या। बल्ब जे आहेत ते सटकून लागतील वगैरे, सो नीट विणून घ्या, अगदी टाईटमध्ये विणून घ्या। जिल्हे अजिबात सोडू नका, फ्लॉवर पॉटचा आकार बदलेल, ते व्यवस्थित दिसणार नाही आणि व्यवस्थित बसणारही नाहीत, सो टाईटमध्ये विणून घ्या।
हे पहा, एक एक डबल क्रोशे स्किप करत आपल्याला शेवटीपर्यंत विणत जायचं आहे। हा जो दुसरा जो बल्ब आपण विणून घेत आहोत तो सेम पहिला जो विणला आहे त्याच पद्धतीने विणायचा, सेम त्याच पद्धतीने विणून घ्या। दोन्ही बल्ब आपले कवर झालेले आहेत, हे पहा। आता आपल्याला ऍडजस्ट करायचे आहे। हे पहा, हे अशा पद्धतीने वाकू नये त्यासाठी ते व्यवस्थितरित्या बसले पाहिजेत, त्यासाठी आपल्याला इथे ऍडजस्ट करायचे आहे। तर आपल्याला खालून तिसरा राऊंड जो आहे त्याच्यावरती धागा अटॅच करायचा आहे। तिसऱ्याच राऊंडवरती पूर्ण आपल्याला लाईन बनवायच्या आहेत। आपण इथे चेन बनवणार आहोत, टोटल धागा अटॅच करून टोटल 15-15 चेन बनवायचे आणि वरच्या बल्बवरती अटॅच करायचे। 15 चेन बनवायचे, वरच्या बल्बवरती अटॅच करायचे, वरच्या बल्बपासून पुन्हा 15 चेन बनवायचे आणि पुन्हा जो आपला खालचा जो बल्ब आहे त्याच्यावरती अटॅच करायचे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे धागा जो आहे हा चेनवाला तो दुसरा घेऊ शकतात, पण त्याचं कॉम्बिनेशन चांगलं घ्या। अगदी टाईटमध्ये हे अशा पद्धतीने खेचून हे अशा पद्धतीने फिटिंगमध्ये हे बसवायचं आहे। ढिल्लं अजिबात सोडायचं नाही। दोन चेन पुन्हा दुसरे एक डबल क्रोशा सोडून दुसऱ्या डबल क्रोशावरती अटॅच, तिथून पुढे पुन्हा 15 चेन आणि आपण खालच्या साईडलाही दोन एक चेनचा गॅप ठेवायचा आणि दुसऱ्या चेनवरती दुसऱ्या डबल क्रोशावरती अटॅच करायचं। या पद्धतीने हा पूर्ण जो बल्ब आहे दोन्ही कवर करण्यासाठी मला इथे टोटल आपल्याला 9 चेनच्या लाईन बनवाव्या लागलेल्या आहेत। तुम्हाला जास्त हवे असतील तर तुम्ही जास्त बनवा, किंवा त्यापेक्षा कमी हवे असतील तर तुम्ही कमीही बनवू शकता। दुसऱ्या पार्टमध्ये आपण याचं फ्लॉवर कसं बनवायचं ते पाहूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत, तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। बाय बाय, टेक केअर।